नमस्कार, माझं नाव गणेश रघुवीर, सह्याद्री प्रदेशांचा मी सदस्य आहे. आज आपण अशा विषयावरती चर्चा करतोय की मुंबईमधले जे काही प्राचीनत्व आणि मुंबईमधले जे काही किल्ले आहेत आणि आता काही लष्करी संरक्षणाच्या दृष्टीने काही अवशेष मुंबईमध्ये आहेत त्याच्यावरती आज आपण चर्चा करतोय. विशेषतः पाहता मुंबईचं प्राचीनत्व, पाहता मुंबईची ओळख किंवा मुंबईचा इतिहास हा प्राचीन काळाच्या इसवीसनाच्या पहिल्या, दुसऱ्या ते सातव्या, आठव्या शतकापासून सुरुवात होतो. एकंदरीत पाहता मुंबईमध्ये असलेली कान्हेरी केव्ह ही लेणी याच्या इतिहासाच्या दृष्टीने वालकेश्वर सुद्धा आहे. वालकेश्वरच्या लगभगच माहीमचा किल्ला हा त्या काळातला राजा रामदेवांच्या कारकिर्दीतला होऊन गेला, म्हणजे 14 शाळा आल्यात. तर मुंबईत एकूण गुफा आहेत याच्या प्राचीन काळावरून आढळून येतं की पूर्वीचं जे सत्ता केंद्र होतं तर पूर्वीपासून दक्षिणेकडे असं वळत आलं आणि असे सर्व जे किल्ले आहेत हे याच्यात उभारणी करण्यात आली. 17व्या 18व्या शतकामध्ये या किल्ल्यांची उभारणी जास्तीत जास्त झाली आहे. एकंदरीत मुंबईमध्ये 11 किल्ले आहेत. यापैकी जर आपण सायनचा, शिवचा किल्ला पाहिला, माहीम पाहिला, हे जे काही किल्ले आहेत, शिवडीचा किल्ला पाहिला, याचे उल्लेख 16व्या शतकामध्ये सुद्धा आढळतात. जसं की सिद्धीने आक्रमण केलं होतं. एकंदरीत पाहता ही जी काही बांधणी मुंबई बेटावरती झालेली आहे ही सुरुवातीला पोर्तुगीजांनी ह्या मुंबईचा ताबा घेतला होता. म्हणजे 1544 मध्ये आपण पाहू शकता की बॉम्बे कॅसल नावाचा किल्ला आहे जो की आज आपल्या मुंबई डॉकयार्ड जे आहे त्याच्या आतमध्ये तो विलीन झालेला आहे. तो पाहता येत नाही. INS आंग्रे नावाच्या जहाजाचे काही ते कार्यालय आहे तोच किल्ल्याचा मुख्य भाग आहे. त्याच्या पुढे जर आपण सरकलो तर आपण सेंट जॉर्ज हा किल्ला आहे. सध्या मुंबईचं जे टर्मिनल्स आहे, लोकलचं टर्मिनल्स आहे, या टर्मिनल्सच्या बाजूलाच सेंट जॉर्ज हॉस्पिटल आहे, त्याला लागूनच हा सेंट जॉर्जचा किल्ला आहे. त्याच्या पुढे थोडंसं आणखीन आलो आपण तर शिवडीचा किल्ला लागतो, जो काही प्रसिद्ध किल्ला आहे. आज सद्यस्थितीत चांगल्या स्थितीत आहे, खाडीच्या किनारी आहे. त्याच्या पुढे आपण आणखीन वळलो तर मध्ये एक जागा आहे, ती म्हणजे वडाळा. आता वडाळ्याचा जो काही एक्सप्रेस हायवे आहे, या वडाळ्याच्या एक्सप्रेस हायवेच्या बाजूला एक बांधणीचा गोल बुर्ज आहे, ज्याला वॉच टॉवर सुद्धा बोललं जातं. आणि हा बुर्जाची जर पाहणी केली आपण, जर ते बुरुज पाहिला आपण, तर ह्या बुर्जाजवळ साधारण खालचा जो भाग आहे त्याचा, साधारण 7.5-8 फुटाचा जो भाग आहे, हा तटबंदी चिराने बांधलेला आहे. आणि त्याच्या वरचा भाग जो आहे तो वारंवार पोर्तुगीज काळात आणि इंग्रजांच्या काळात ह्या दोन्ही ठिकाणी इथे डागडुजी झाल्यामुळे वरचा भाग हा चुण्यात आणि ओबडधोबड बांधकामाचा आपल्याला दिसतो, दगडी केलेला. ह्याचाच आज आपण आढावा घेत असं पाहतो की त्या प्रत्यक्ष दर्शनी मी आणि सागर लिंगम आम्ही त्याची पाहणी केली. पाहणी करत असताना आम्ही त्या ठिकाणी पाहिलं, एक पाण्याची टाकी होती ज्यात पाणी नाहीये, पण बाजूला एक छोटासा झरा आहे. आणि त्याच्या चारी बाजूला पाहिलं तर ते 3 मजली बुरुज होता. तोफा आणि जंग मारा करण्याच्या ह्या दोन्ही त्या बुरुजावरती आपल्याला पाहायला मिळतात. सद्यस्थितीत बुरुजाचा गोलाकार आहे, काही ठिकाणच्या भिंत आहेत. साधारण उंची घेतली तर 50 ते 52 फुटाची भिंत आज त्या बुरुजाची आहे. स्थानिक शिवसेना ही या संदर्भातल्या संवर्धनाचं काम करतात. तर ह्या बुरुजाचं नेमकं महत्व काय होतं, त्याच्या पुढे जर आपण गेलो तर त्या बुरुजापासून शिवडीपर्यंतचं अंतर हे 6 किलोमीटर आहे. आणि त्या बुरुजापासून सायन किल्ल्याचं अंतर, जे काही आत्ताचे रस्ते आहेत, यांनी जर आपण गेलो तर 4.6 किलोमीटर येत आहे. आणि त्याच्या पुढे धारावीचा किल्ला आहे, ह्याचं अंतर साधारण 5.23 किलोमीटर येत आहे. आणि तिकडनंच ह्या बुरुजापासून जर आपण जी काही उरणपासून येणारी जी छोटीशी खाडीची क्रीक होती, भाग होता छोटासा जो मिठी नदीला भेटतो, तर बुरुजापासून आपण जर तो भाग आपण जीपीएसनी पाहिलात तर बांद्रा किल्ल्यापर्यंतचा अंतर हा 13 किलोमीटर आहे. बांद्रा किलोचं अंतर 13 किलोमीटर हे मी जे सांगतोय हे आत्ता त्या बुरुजापासून, म्हणजे एक्सप्रेस हायवे जो सुरू होतोय, हायवे जो सुरू होतोय चेंबूरचा फ्रीवे, तिकडनं जर आपण बाय रोडनी गेलात तर धारावी मार्गे आपण बांद्राला जाताना तो 13 किलोमीटरवरती पडतोय. आता एकंदरीत ह्या बुरुजाचं पाहता बांद्रा किल्ला पुढे आला, म्हणजे त्या वडाळाच्या बुरुजापासून सायनचा किल्ला, सायनच्या पुढे रिवाचा किल्ला, रिवाच्या पुढे माहीमचा किल्ला आला. माहीमच्या डाव्या हाताला जर आपण बघितलं, जी खाडी आपली वक्रकार होते, तिथे वर्लीचा किल्ला आहे. वर्ली सीलिंग लागतो, सीलिंगच्या एक्झॅक्टली खाली बांद्राचा किल्ला आहे. तर एकंदरीत मुंबईच्या बेटाची सुरुवातीची जी काही संरक्षणाच्या दृष्टीने लष्करी बांधकाम झाले होते ते ह्याच बेटांवरती झाले होते, ह्या बेटाच्या किनाऱ्यावरती झाले होते. म्हणजे एकंदरीत मलबार हिल इथेही काही तोफा आढळल्या पूर्वीच्या काळी, सी कॅस्ट्रॉन नावाच्या तोफा आढळल्या. म्हणजे पूर्ण या बेटाला संरक्षण करण्यासाठी या किल्ल्यावरती पूर्व मुंबईचा किल्ला हा मोठा होता, जो काही आज चर्च गेटचा दिसतोय, बाजार गेट आहेत, हे काही नावं आहेत ही त्या मुंबईच्या पूर्वीच्या किल्ल्याच्या दरवाजावरून ही देण्यात आलेली आहे. तर त्या वडाळाच्या बुरुजापासून आपण पाहू शकता की ती क्रीक, म्हणजे बांद्रा किल्ला, माहीम, शिवडी या किल्ल्यांच्या मधोमधच हा बुरुज आहे. बुरुज नेमकं बांधण्याचं कारण कोणतं आहे आणि हा बुरुज का बांधतात, असे बुरुज इतर ठिकाणी आहेत का? तर हो, आपण जर हाच अभ्यास जर केला तर पुढे आपण
वरळी बांद्रा किल्ल्यापासून काही अंतरावरती कॉस्टेलनी जर पाहिलं तर तिथे तुम्हाला मढ नावाचा किल्ला येतो, जो आज वायुसेनेच्या अंतर्गत आहे. आणि त्याच्या पुढे जर गेलं तर मढचा एक आयलंड येतो, ह्या आयलंड वरती एक बुरुज आहे. त्याच्या पुढे गेलं तर एरंगळ नावाचं गाव आहे, त्या एरंगळामध्येही एक बुरुज आहे, दानापाणी बीचच्या कडेला बुरुज आहे. तिकडनं जर सरळ पुढे गेलं तर तुम्हाला आरनाळा येतो, म्हणजे विरारची जी खाडी येते येतो. आरनाळा हा किल्ला प्रॉपर किल्ल्यापासून खाडीच्या मुखावरती बांधण्यात आलेला आहे, पण किल्ल्यापासून साधारणतः एक अर्धा किलोमीटर अंतरावरती जर आपण चालत गेलं तर एक स्पेशली असा बुरुज बांधलेला आहे. त्या बुरुजाचं नाव यशवंत बुरुज. हा खाडीच्या मौख्यावरती बांधण्यात आलेला आहे. या बुरुजाची साधारण उंची जी आहे ती 3 मजली आहे. बुरुजाच्या वरती तोफा ठेवण्यासाठी चारही बाजूला खिडक्या आहेत आणि जंग्यासुद्धा आहेत. त्याच्या पुढे आपण गेलो, त्याच कोस्टलून पुढे गेलो तर तारापूरचा किल्ला येतो. तारापूरच्या किल्ल्याच्या छोटीशी खाडी आणि त्याच्या पुढे आणखीन गेलो तर चिंचणीचा गाव येतो. या चिंचणीचा गाव म्हणजे तारापूरची खाडी आणि चिंचणीचा यांचं अंतर साधारण 2 ते 3 किलोमीटरचं आहे. या ठिकाणी सुद्धा एक बुरुज आहे, तो बुरुज आहे चिंचणीचा. या चिंचणीचा बुरुजही तेवढाच मोठा आहे, साधारण 2 मजली बुरुज आहे हा. त्याच्यावरती आत्ता सध्या काय नाही, त्याचं प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास इतिहास संशोधन मंडळ यांच्या शोध निबंधामध्ये मी तो पूर्ण केला आणि तो काही दिवसात प्रकाशितही होईल. सांगण्याचं तात्पर्य असं की हे वेगवेगळे बुरुज बांधण्याची वेळ का आली किंवा हे वेगवेगळे बुरुज असे का बांधावे लागले, तर संरक्षणाच्या ठिकाणी मौक्याच्या ठिकाणी काही अंतरावरती शत्रूला वरती मारा करण्यासाठी हे बुरुज बांधले आले. पुन्हा आपण वाडाळ्याच्या बुरुजाकडे आलो तर ह्या वाडाळ्याच्या बुरुजाची जर उंची पाहिली तर साधारण लेअर्समध्ये जर पाहिलं तर 3 मजली आहेत, कारण की त्याच्यावरती जे काही आडवे वासे बांबू ठेवण्याची जागा होती म्हणजे फ्लोअर, त्याचे खाचा सुद्धा तिथे आहेत. जंग्या आहेत बऱ्यापैकी ज्याच्यावरनं बंदुकांच्या गोळ्या आणि बाणाचे तीर मारू शकत होतो. आणि एक खिडकी फक्त आता अस्तित्वात आहे तेवढी, जी तोफांसाठी आपण बोलू शकतो होऊ शकतं, चारी बाजूला तोफा. आता ह्या वाडाळ्याच्या बुरुजापासून उजव्या हाताला जर पाहिलं आपण, उजव्या बाजूची बाजू पाहिली तर शिवडी किल्ला येतो, आणि जर डाव्या बाजूची ती क्रीक पाहिली तर सायन, रिवा, धारावी, करत्ते, माहीम आणि बांद्रा आणि वरळी ह्या खाडीमध्ये मिठी नदीला भेटून त्या खाडीमध्ये जातं. पण उजव्या हाताचा साईडला पाहिलं तर उरण एक आहे. ह्या उरणच्या बाजूनी द्रोणागिरी किल्ला आहे, तिकडनं येणारा खाडीचा मार्ग आहे जो आता बॉम्बे पोर्टच्या अंतर येतो, असंही एक मार्ग पूर्ण येतोय. इतिहासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पोर्तुगीजांनी कॅप्चर केल्यानंतर काही ठिकाणी हे बुरुज किंवा लष्करी दृष्ट्या ठाणी तयार केली होती. त्यानंतर इंग्रजांचा काळ आला, इंग्रजांनी याची राजवड होती. मराठ्यांनी आक्रमण केलं होतं का, तर होय. तर मराठ्यांनी जेव्हा आक्रमण केलं होतं, वसईची मोहीम घेण्याची जेव्हा मोहीम आखण्यात आली होती, तेव्हा चिमाजी आपांनी जो काही वसईला जाण्यासाठी पारसिकच्या मार्गातून सांताक्रूज, बांद्रा, असं अंजुरकर असतील, खंडोजी मानकर असतील यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती. आणि एक दुसरी टीम जी होती ती माहुलीच्या राणातून तिकडनं ती टीम तुंगारेश्वर करत करत वसईच्या इकडे ब्रह्मणपुरा इकडनं जाऊन वसईवरती आक्रमण करण्यासाठी अशा 2 विभागण्या करण्यात आल्या होत्या. त्याच्यातली जी ही एक विभागणी होती ती त्याची मुख्य जबाबदारी खंडोजी मानकरांवरती देण्यात आली होती. खंडोजी मानकरांवरती ही देण्यात आलेली जबाबदारी 29 ते 30 मार्च 1737 रोजीची आहे. यावेळी इंग्रजांनी हा जो काही बांद्राचा किल्ला होता हा जिंकण्यासाठी प्रॉपर त्यांनी आपल्याला विरोध केला होता, म्हणजे त्यांनी तेवढं शस्त्र बाळगलं होतं. याच्यामध्ये थोडक्यात आलं तर हा 29 मार्च 1737 तर 25 एप्रिल 1737 या कालावधीत चाललेला हा जो काही लढाई आहे ह्याला देणं बांद्राच्या किल्ल्याला तेव्हा प्रामुख्याने टार्गेट करण्यात आलं होतं, त्याला वेढा देण्यात आला होता. तर त्या ज्या बांद्राच्या किल्ल्याला वेढा देण्यात येत होता त्या काळात खंडोजी मानकर, अंजुरकर असतील, मुरारजी अंजुरकर आहेत, पंत आहेत, त्यानंतर कावळे आहेत, असे जे काही मराठी सरदार होते यांनी ह्या खाडीमध्ये दमदमे लावले, ह्या खाडीमध्ये मोर्चेबांधणी केली. ह्या खाडीमध्ये एक माडीचा उल्लेख आलेला आहे की जी खाडीच्या मुकाशी माडी आहे, म्हणजे बांद्र्यापासून आतमध्ये असलेल्या एक खाडी जी काही खाडी येते या खाडीच्या मुकाशी एक नस्तान म्हणून एक माडी, नस्तान म्हणजे एक कडेला एक माडी आहे, त्याच्यावरती त्यांना आक्रमण करायचं होतं. तो शस्त्रांनी सज्ज होता. यावेळी जेव्हा आक्रमण होत होतं तेव्हा हा जो काही मुंबईचा लुई बोर्तोलो नावाचा गव्हर्नर होता हा पळून जात होता. हा पळून जात असताना उरणच्या दिशेला जात असताना त्यांनी मुंबईच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आणखीन एक कुवत मागवली आणि मग त्यांनी मराठ्यांच्या आक्रमणाला प्रतिहल्ला देण्यासाठी, म्हणजे मराठ्यांनी शिडी लावून जिंकण्यापर्यंत ते पोहोचत होते पण प्रतिहल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे कुमत आणखीन आली आणि मग बांद्र्याचा किल्ला हा मराठ्यांना जिंकता आला नाही. त्यावेळी ते यश त्यांच्या पदरात पडलं नाही. पण हे होत असताना हा जो काही प्रकार झाला, म्हणजे ही जी काही मोर्चेबांधणी झाली ही जर आपण भाग बघितला तर मुंबईचा जो हा पूर्वीचा भाग आहे, म्हणजे वाडाळा, सायन, ही जी काही खाडीची लेज होती, म्हणजे मिठी नदीच्या अलीकडचा भाग, या ठिकाणी आणि मिठी नदीच्या अलीकडे
या दोन्ही ठिकाणी ही मोर्चेबांधणी झाली होती. एकंदरीत पाहता या विषयाचा थोडक्यात पुढे ऐतिहासिक संदर्भासहित अभ्यासक्रम हा पुढे येईल, त्याच्यावरती शोधनिबंध लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न सुद्धा असेल. पण याच्यापुढे हा बुरुज मुंबईमध्ये आहे, वडाळामध्ये आहे, हा बऱ्याच मुंबईकरांना आपल्या माहिती नाही आहेत. तर मुंबईकरांना एक आव्हान असेल की आपण जरूर, आपण जसे ह्या किल्ले पाहतोय तशीच एक वास्तू पोर्तुगीज काळाची आणि इंग्रजींच्या काळातली, या दोन्ही काळात डागडुजी झालेली स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली ही वास्तू किंवा चौकीचा हा वॉच टॉवर हा वडाळा येथे आहे. वडाळ्याला कसे जाल, तर वडाळा रेल्वे स्थानकापासून आपल्याला आदर्शनगरला जायचं आहे. आदर्शनगरमध्ये आदर्शनगर विद्यालय आहे. या आदर्शनगर विद्यालयाच्या बसस्टॉपपासून बसस्टॉपला लागूनच ही जागा आहे जिथे आपण गेल्या गेल्याच आपल्याला ते निदर्शनाच येईल. आणि ही जी वास्तू आहे ही आपण व्यवस्थित पाहू शकता. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती असेल की आपण या वास्तूला जरूर भेट द्या. याच्या पुढच्या भागामध्ये त्या प्रत्यक्ष वास्तूमध्ये पोहोचल्यावरती तिकडचे काही माहिती मी त्या भागामध्ये दिलेली आहे. धन्यवाद. असं दिसून येतं. महेश्वर आहे, माझं नाव गणेश दत्ताराव बोलते. आज आपण जिथे आहोत ही जागा आहे वडाळामधली, मुंबईमधला प्रसिद्ध वडाळा आहे. फ्रीवे हायवे आहे इकडे या बाजूला. फ्रीवे हायवेच्या बाजूलाच आदर्श विद्यालयाचा बसस्थानक आहे. आदर्श विद्यालयाच्या बसस्थानकाच्या जवळच हा जो आपल्याला काय दिसतोय हा पोर्तुगीजकालीन बुरुज आहे. आपण पाहू शकता की ह्याचे तीन लेअर्समध्ये बांधकाम आपल्याला दिसत आहे. परत खालचा लेअर आहे त्याच्यामध्ये मोठे चिरे आहेत, वरती विटा आणि ओबडधोबड दगडांचं बांधकाम याच्यात टाकलेलं आहे. जवळपास याचा व्यास 45 ते 50 फुटाचा एवढा आहे. वर ह्या बाजूला आपण पाहू शकता की वरती जंगे आहेत आणि छताची जागा आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्याला जंगे पाहू शकतो. समोर जे दिसतं ते तिन्ही जंगे आहेत ज्याच्याकडनं मारा केला जात होता. म्हणजे एक दोन मजली बुरुज हा आपण बोलू शकतो. त्या बुरुजाच्या आतमध्येच जिथे मी उभा आहे ही प्रॉपर एक 12 बाय 5-6 फुटाची टाकी आहे. आणि याच्यामध्ये खाली उतरलं तर जवळपास 8 ते 8.5 फुटापर्यंतची याची खोली आहे. त्याचबरोबर इथे जवळपास ह्या बाजूला पाहिलं आपण तर इथे साधारण इथे पाणी लागलेलं आहे.
तर इथेही अजून खोदकाम आणि उत्खनन हे चालू आहे. या दिशेला बघितलं असतं वडाळा हा प्रसिद्ध मिठागरासाठी प्रसिद्ध होता आणि ह्या साईडला पूर्ण मिठागर आहे. इथे आपण पाहू शकता की इथे आजही मिठाची शेती केली जाते, मीठ उगवलं जातं अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे आणि इथे आपण पाहत आहे. तर आपण मुंबईमधील बरेच किल्ले पाहिलेत आणि मुंबईमध्ये जर हा परिसर पाहिला तर आपल्या ह्या बाजूला राहतोय तो शिवडी किल्ला आणि याच्या बाजूला या साईडची ही जी खाडी जाते ही सायन धारावी करत करत पुढे वरळी आणि बांद्राच्या मध्ये भेटते. तर ह्या खाडीच्या मोक्याच्या ठिकाणी पोर्तुगीजांनीच्या काळातच हे बांधकाम आपल्याला प्राथमिक स्वरूपात दिसत आहे आणि याच काळात झालेलं ओबडधोबड बांधकाम आणि हा बुरुज, हा पोर्तुगीजकालीन बांधणीचा बुरुज हा आपल्याला वडाळामध्ये आज या स्थित ठिकाणी आहे. पर्यटनप्रेमींनी इतिहासप्रेमींनी जरूर ह्या ठिकाणाला भेट द्यावी. आज आणखीन एक चांगली गोष्ट अशी की इकडची जी स्थानिक शिवसेना शाखा आहे ही शिवसेना शाखा ह्याचं जतन आणि संवर्धनाचं काम करत आहे. बऱ्याचपैकी त्यांनी उत्खननसुद्धा केलेलं आहे. बऱ्याच लोकांना मुंबईमधल्या ह्या बुरुजाबद्दल माहिती नाही पण आपण जरूर ह्या बुरुजाला भेट देऊ शकता. धन्यवाद.